खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात आपल्या सरकारमध्ये छत्रपती शिवरायांच्या 350व्या राज्याभिषेकाच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतले आहेत आणि मला हा विश्वास आहे की शेवटी या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांतीची जी ज्योत पेटवली, स्वराज्याचा जो मंत्र दिला, हा मंत्र खऱ्या अर्थानं भारताच्या कल्याणाचा मंत्र आहे आणि म्हणूनच परवा महाराष्ट्रात आले असताना देखील आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी असं म्हणाले की आमची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. आम्हाला तिसऱ्यांदा या ठिकाणी सत्ता हवी आहे, पण ती याकरता हवी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती झाले ते संपूर्ण जगाला सांगण्याकरता की मराठा साम्राज्याची, हिंदू स्वराज्याची स्थापना झालेली आहे हे सांगण्याकरता, पण छत्रपती झाल्यानंतर एकही दिवस आपल्या राजवाड्यात बसले नाही, आपल्या गादीवर बसले नाही, आराम केला नाही. दुसऱ्या दिवशी घोड्यावर मान ठोकली आणि स्वराज्याचा विस्तार करण्याकरता आणि स्वराज्याच्या रक्षणाकरता छत्रपती शिवराय निघाले. त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही देखील या ठिकाणी काम करतो आहे आणि म्हणून त्यांच्याच सारखं कार्य आम्हाला करायचं आहे हे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं आहे आणि राज्यातलं सरकार देखील माननीय मोदीजींकडनं आणि छत्रपती शिवरायांकडनं प्रेरणा घेऊन राज्यातलं सरकार देखील रयतेची सेवा ही शेवटपर्यंत करत राहील.